नमस्कार, इयत्ता 9वीच्या सेमी माध्यमाच्या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये हार्दिक स्वागत। आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। इयत्ता 8वीप्रमाणेच 9वीमध्येही तुम्हाला सायन्ससाठी असणारं एकच टेक्स्टबुक आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी। मात्र यामध्ये दोन स्वतंत्र पेपर असणार आहेत, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 अँड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2। यामध्ये एकूण 18 चॅप्टर्स आहेत, त्या 18 चॅप्टर्सचं विभाजन या पद्धतीनं केलेलं आहे, ते आपण बघूया। चॅप्टर फर्स्ट लॉज ऑफ मोशन, सेकंड वर्क अँड एनर्जी, थर्ड करंट इलेक्ट्रिसिटी, फोर्थ मेजरमेंट ऑफ मॅटर, फिफ्थ ॲसिड बेस अँड सॉल्ट्स। हे जे 5 चॅप्टर आहेत ते सायन्स 1साठी असतील फर्स्ट सेमिस्टरला। त्यानंतर चॅप्टर 6 to 10 फर्स्ट सेमिस्टरला फॉर सायन्स 2साठी असतील up to 10। आता त्यानंतर चॅप्टर नंबर 11पासून रिफ्लेक्शन ऑफ लाईटपासून 11, 12, 13, 14 हे जे 4 चॅप्टर्स आहेत ते सायन्स 1साठी सेकंड सेमिस्टरला असतील। आणि राहिलेले चॅप्टर्स आहेत 15 ते 18 हे सायन्स 2साठी सेकंड सेमिस्टरला। या पद्धतीनं सर्व प्रकरणांचं विभाजन केलेलं आहे। आता सायन्स 1चं पहिला जो चॅप्टर आहे तो आपण बघूया। फर्स्ट चॅप्टर आहे लॉज ऑफ मोशन, गतीचे नियम। यामध्ये काय अभ्यासायचं आहे आपल्याला, 4 पॉईंट्स आहेत। फर्स्ट आहे मोशन, सेकंड आहे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, ॲक्सिलरेशन, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन अँड रिलेटेड इक्वेशन्स। अशा 4 पॉईंट्सचा अभ्यास करायचा आहे। प्रथम आपण पाहूया मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट, एखाद्या वस्तूची गती। इन कॅन यू टेल, इन विच ऑफ फॉलोविंग एक्झाम्पल्स कॅन यू सेन्स मोशन। खाली काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत आणि त्या एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला कोणत्या उदाहरणामध्ये गतीची जाणीव होते, सेन्स मोशन। हाऊ विल यू एक्सप्लेन प्रेझेन्स अँड अबसेन्स ऑफ मोशन, आणि तुम्ही एखादी वस्तू गतिमान आहे किंवा गतिमान नाही हे कसं ठरवाल, कसं स्पष्ट कराल। आता या एक्झाम्पलमध्ये लक्षात येईल किंवा तुम्हाला सांगता येईल, द फ्लाईट ऑफ अ बर्ड। पहा या ठिकाणी हे जे एक्झाम्पल आहे फ्लाईट ऑफ अ बर्ड आणि लिव्ज फ्लाईंग थ्रू एअर। या दोन्ही एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिसून येतं, तर वी सेन्स मोशन ह्या दोन्ही उदाहरणामध्ये वस्तूची गती जाणवते। मात्र स्टेशनरी ट्रेन म्हणजे काय आहे, स्थिर असलेली रेल्वे। स्टेशनरी स्थिर आहे म्हणजे गतिमान नाही आहे, इट इज नॉट इन मोशन। अ स्टोन लेईंग ऑन अ हिल, एखाद्या टेकडीवर असलेला दगड हा सुद्धा गतिमान नाही। तर रोजच्या जीवनामध्ये काही वस्तू कशा असतात, मोशनमध्ये असतात म्हणजे प्रेझेन्स ऑफ मोशन, आणि काही असतात त्या गतिमान नसतात म्हणजे स्टेशनरी असतात, अबसेन्स ऑफ मोशन म्हणायचं त्याला। काही ठिकाणी असं होतं, वी सी मोशन ऑफ सेव्हरल ऑब्जेक्ट्स एव्हरी डे। रोजच्या जीवनामध्ये बऱ्याचशा वस्तूंची गती आपण पाहतो। समटाईम्स वीज कॅनॉट सी द मोशन ऑफ ऑब्जेक्ट डायरेक्टली। काही वेळा असं होतं की आपण प्रत्यक्षपणे वस्तूंची गती पाहू शकत नाही, ॲज इन द केस ऑफ ब्रिज, जसं की वाहणारा वारा पाहू शकत नाही, मात्र त्याची जाणीव होते तो गतिमान आहे याची जाणीव होते। कॅन यू लिस्ट अदर एक्झाम्पल्स ऑफ मोशन बिसाइड्स दोज गिव्हन हिअर, या ठिकाणी दिलेल्या उदाहरणांच्या व्यतिरिक्त आणखी काही तुम्हाला एक्झाम्पल्स उदाहरणं सांगता येतील का? बरीचशी उदाहरणं आपण सांगू शकतो, जसं की पृथ्वी स्वतःभोवती फिरते, अर्थ रोटेट सराउंड इट सेल्फ, और अर्थ रोटेट सराउंड द सन। वी कॅनॉट सी इट्स मोशन बट वी सेन्स द मोशन ऑफ अर्थ ड्यू टू ऑकरिंग ऑफ सीझन्स अँड डे नाईट, ॲज वेल ॲज द डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक इंटेस्टाईन, ऑल द पार्ट्स ऑफ अ एलिमेंटरी कॅनाल। अन्नाचं पचन होत असताना त्या अन्न गतिमान असतं, मोशनमध्ये असतं, परंतु आपण ते पाहू शकत नाही। अशी बरीचशी उदाहरणं आपण सांगू शकतो रोजच्या जीवनामध्ये। गतिमान काही वस्तू गतिमान असतात, काही वस्तू स्थिर असतात। थोडासा विचार करा, थिंक अबाउट इट।
यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस इन द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इन मोशन. तुम्ही एखाद्या बसमधून प्रवास करत असाल आणि तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती तुम्हाला गतिमान आहे असं जाणवतं का? तर नाही जाणवत. द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू सेन्स यू ॲज अ स्टेशनरी. तुमच्या शेजारी बसणारी व्यक्ती आहे ती तुम्हाला स्थिर बसते. का असं होतं? कारण ती व्यक्ती तुमच्यापासून जागा बदलत नाही, एकाच ठिकाणी स्थिर असते, त्यामुळे ती जागा बदलत नाही तुमच्यापासून आणि म्हणून ती स्थिर भासते, गतिमान भासत नाही. व्हॉट डू यू टेक इन टू कन्सिडरेशन टू डिसाईड इफ एन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग ऑर नॉट. मग आता एखादी वस्तू गतिमान आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी काय विचार, कोणत्या गोष्टी विचारात घ्याल? यू हॅव लर्न्ड दॅट मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. मोशन ही काय? सापेक्ष संकल्पना आहे, तुम्ही शिकलेला आहात. सापेक्ष आहे म्हणजे काय आहे? इफ द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट इज चेंजिंग, जर समजा एखाद्या वस्तूची जागा बदलत असेल कधी विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग. इफ द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग देन इट इज सेड टू बी इन मोशन. सभोवतालच्या वस्तूंच्या संदर्भामध्ये एखादी वस्तू आपली जागा बदलत असेल तर तिला काय म्हणायचं? ती गतिमान आहे. आणि जर जागा बदलत नसेल अदरवाईज जर जागा बदलत नसेल तर काय म्हणतो आपण? तर अदरवाईज इट इज सेड टू बी ॲट रेस्ट, तर ती स्थिर आहे असं म्हणतात. त्यामुळं बसमध्ये बसलेलं असताना शेजारी बसलेली व्यक्ती स्थिर भासते तुम्हाला. द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू सेन्स यू ॲज अ स्टेशनरी बट द रोड साईड ट्रीज ऑर होम्स ऑर पर्सन्स सीम्स टू बी रनिंग ऑन द ग्राउंड. रस्त्याच्या कडेनं असलेली झाडं घरं किंवा व्यक्ती ह्या पळताना दिसतात. पळतात का? त्या पळत नसतात, त्या स्थिर असतात. मात्र काय होत असतं? तुमच्या सापेक्ष त्या काय करत असतात? जागा बदलत असतात. म्हणजे एखादी वस्तू मोशनमध्ये आहे असं कधी म्हणायचं? तर इफ द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग देन इट इज सेड टू बी इन मोशन. वस्तूची जागा बदलत असेल तिच्या सभोवतालच्या संदर्भामध्ये तर ती गतिमान आहे असं म्हणायचं, आणि गतिमान नाही कधी म्हणायचं? जेव्हा ती सभोवतालच्या संदर्भात जागा बदलत नसेल. इफ इट डज नॉट चेंजेस द पोझिशन इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. आता जेव्हा वस्तू मोशनमध्ये असते तेव्हा काय होतं? तर ती काहीतरी अंतर कापते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, आणि मग तिनं कापलेलं अंतराच्या संदर्भामध्ये दोन टर्म्स आहेत ते आपल्याला शिकायचे आहेत. त्या कुठल्या दोन टर्म्स आहेत? तर एक आहे डिस्टन्स आणि दुसरी डिस्प्लेसमेंट. लेट्स ट्राय दिस. आता हे करून पहा. मेजर द डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ए अँड बी इन दिस फिगर. इन दिस फिगर टेक अ स्ट्रिंग, टेक अ स्ट्रिंग दोरा घ्या आणि काय करा? तर डिस्टन्स मोजा, अंतर मोजायचं आहे. कसं मोजायचं आहे? तर इन अ डिफरंट पाथ्स ह्या मार्गांनी. समजा मेजर द डिस्टन्स इन धिस पाथ, देन मेजर द डिस्टन्स ऑफ दिस स्ट्रिंग इन धिस पाथ फ्रॉम पॉईंट ए टू फ्रॉम पॉईंट बी. ए पासून बी पर्यंतचं अंतर ह्या मार्गाने एकदा मोजा, ह्या मार्गाने एकदा मोजा, आणि त्यानंतर मेजर द डिस्टन्स अलॉंग धिस डॉटेड लाईन हा तिसरा मार्ग आहे. असं तीन वेगवेगळ्या मार्गाने काय करायचं आहे? त्या दोऱ्याचं डिस्टन्स अंतर मोजायचं आहे. मोजल्यानंतर विच डिस्टन्स इज करेक्ट अकॉर्डिंग टू यू, कोणतं अंतर तुमच्या मते योग्य आहे. तर अर्थातच आपण सांगू की डॉटेड लाईननी मोजलेलं अंतर आहे ते योग्य आहे असं आपण म्हणू शकू. का? तर काय आहे ते? इट इज अ शॉर्टेस्ट डिस्टन्स, ते कमीत कमी अंतर आहे. थिंक अबाउट इट. नेक्स्ट एक्झाम्पल, शीतल फर्स्ट वेंट टू हर फ्रेंड संगीताज हाऊस ऑन हर वे टू स्कूल. शीतल शाळेत जात असताना काय करते? हे शीतलचं घर आहे, शीतल्स होम. शी वेंट टू द संगीताज होम अँड देन वेंट टू द स्कूल. व्हाईल गोईंग टू संगीताज होम शी कवर्ड अ डिस्टन्स ऑफ 500 meters अलॉंग पाथ ए. व्हाईल गोईंग फ्रॉम संगीताज होम टू स्कूल अलॉंग पाथ बी शी कवर्ड अ डिस्टन्स 1200 meters. टोटल डिस्टन्स कवर्ड बाय शीतल इज 1200 + 500 = 1700.
एकूण तिनं पार केलेलं अंतर ॲक्च्युअल पाथ किती झाला, 1700 मीटरचा झाला. ह्याच्या उलट प्रशांत वेंट स्ट्रेट फ्रॉम होम टू स्कूल. प्रशांतनं काय केलं, तो सरळ घरातून निघाला आणि शाळेमध्ये पोचला. स्ट्रेट टू द होम अँड ही कवर्ड अ डिस्टन्स इज इक्वल टू 1300 मीटर्स. सरळ घरातून शाळेपर्यंत पोचण्यासाठी त्याला 1300 मीटर अंतर पार करावं लागलं. मग बोथ आर वॉकिंग विथ द सेम स्पीड. दोघांची ही चाल सारखीच आहे, म्हणजे ठराविक वेळ ठराविक अंतर कापतात ते. हु विल टेक लेस टाईम टू रीच द स्कूल. कोण घेईल सगळ्यात कमी वेळ शाळेत पोचायला, अर्थातच प्रशांत. का घेईल प्रशांत, व्हाय? इन अबाव एक्झाम्पल इज देअर डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल डिस्टन्स अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. ॲक्च्युअल डिस्टन्स इज अ 13 मीटर अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज अ 1700 मीटर्स. ॲक्च्युअल डिस्टन्स आणि ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आणि शॉर्टेस्ट डिस्टन्स हे दोन्ही टर्म्स वेगवेगळे आहेत. मग एकूण प्रत्यक्ष केलेलं मार्गक्रमण आहे 1700 आणि कमीत कमी अंतर आहे 1300. तर हे कमीत कमी अंतर आणि प्रत्यक्ष केलेलं मार्गक्रमण ह्यांना दोन टर्म्स सेपरेट अशा त्यांना नावं दिलेली आहेत. तर डिस्टन्स म्हणजे काय आहे, इज द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट. डिस्टन्स म्हणजे काय आहे, लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ, लांबी प्रत्यक्ष मार्गाची, ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन व्हाईल गोईंग फ्रॉम वन पॉईंट टू अनादर. एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत जात असताना प्रत्यक्ष केलेलं मार्गक्रमण म्हणजे डिस्टन्स आहे. आणि त्याच्या उलट डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहे, डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स, कमीत कमी अंतर आहे. कशातलं मिनिमम डिस्टन्स आहे, बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू यांच्यामधलं कमीत कमी अंतर आहे डिस्प्लेसमेंट. म्हणजे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोन्हींचा अर्थ तुम्हाला कळालेला असेल. म्हणजे आता ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला सांगता येईल डिस्टन्स किती आहे तर 500 अधिक 1300 1200, म्हणजे एकूण 1700 ॲक्च्युअल लेंथ ऑफ अ पाथ ट्रॅव्हल्ड. आणि शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉईंट स्टार्टिंग पॉईंट अँड फायनल पॉईंट. मिनिमम डिस्टन्स इज 1300. कमीत कमी अंतर 1300, म्हणजे डिस्प्लेसमेंट 1300 मीटर आहे आणि डिस्टन्स 1700 मीटर. तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन्हींच्यामधला फरक तुमच्या लक्षात आलेला असेल. यावरून यूज युअर ब्रेन. आता ह्या दोन टर्म्स समजलेल्या असतील तर जरासं डोकं चालवा आणि ह्या दोन एक्झाम्पलमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सांगता येत आहेत का पहा. एव्हरी मॉर्निंग स्वराली वॉक्स राऊंड द एज ऑफ अ सर्क्युलर फील्ड हॅविंग अ रेडियस ऑफ 100 मीटर. शी स्टार्ट्स फ्रॉम पॉईंट ए अँड टेक्स वन राऊंड. ए पासून ती एका वर्तुळाकार मार्गाने चालायला सुरुवात करते आणि परत ए जवळ येते. इथं ए जवळच येते. हाऊ मच डिस्टन्स हॅज शी वॉकड. मग तिनं एकूण किती अंतर पार केलेलं आहे आणि व्हॉट इज हर डिस्प्लेसमेंट आणि तिची डिस्प्लेसमेंट किती हे सांगायचं आहे. आत्ता आपण वर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या टर्म्सचा अभ्यास केलेला आहे. तसंच नेक्स्ट एक्झाम्पल आहे, इफ अ कार स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट पी गोज टू पॉईंट क्यू अँड देन रिटर्न्स गोज टू पॉईंट क्यू अँड देन्स रिटर्न टू द पॉईंट पी हाऊ मच डिस्टन्स हॅज ट्रॅव्हल्ड अँड व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट. तर त्या कारने कव्हर केलेलं डिस्टन्स किती आणि डिस्प्लेसमेंट किती. इथंपर्यंतचा पार्ट जो आहे तो वाचून काढायचा, वहीमध्ये नोट्स लिहून काढा आणि कॅन यू रिकॉल, यूज युअर ब्रेन यासारख्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा नोट करून ठेवा. वहीमध्ये शंका असतील ते विचारा. ह्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणारच.